नमस्ते मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये संत सेवालाल महाराज यांच्याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर वर्षभर विविध थोर पुरुषांच्या जयंतीनिमित्त माहितीपूर्ण व्हिडिओज मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। संत सेवालाल हे एक महान मानवतावादी संत गोर बंजारा समाजामध्ये होऊन गेले। त्यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1739 रोजी आंध्र प्रदेशात झाला। त्यांच्या वडिलांचे नाव भीमा नाईक तर आईचे नाव धर्मणी होते। हे कुटुंब पशुपालक कुटुंब होते। भीमा नाईक यांना 4 पुत्र होते, यापैकी सेवालाल हे ज्येष्ठ होते। सुरुवातीपासून ते विरक्त व निर्मोही स्वभावाचे होते। त्या काळी बंजारा समाज निरक्षर होता, त्यामुळे सेवालाल महाराजांनी समाज सुधारण्याचे कार्य हाती घेतले। संत सेवालाल महाराजांनी समाजातील कुप्रथा नष्ट करण्याचा प्रयत्न केला। त्यांनी मानवतेचा व पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला। धर्मरक्षणासाठी त्यांनी युद्ध देखील केले, दारूबंदी करून स्त्रियांना अधिकार दिले। महाराजांनी लोकगीत भजन या माध्यमातून समाज प्रबोधन केले। त्या काळी समाजाला भजनाची आवड होती हे ओळखून त्यांनी बंजारा बोलीभाषेत भजन रचना करून समाजात धार्मिक व सांस्कृतिक बदल घडवून आणले। संत सेवालाल हे त्यागी दूरदर्शिता असणारे थोर समाजसुधारक होते। संत सेवालाल महाराजांचे क्रांतिकारी बोल मानवाला वास्तववादी विचार करण्यास भाग पाडतात। त्यांनी बळीप्रथा बंद करण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले। ते स्वतः शाकाहारी होते। सामाजिक परिवर्तनाचा व प्रगतीचा त्यांनी ध्यास घेतला होता, त्यासाठी ते आजन्म प्रयत्नशील राहिले। त्यांची जयंती महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यासह इतर अनेक राज्यात मोठ्या भक्तिभावाने व उत्साहाने साजरी केली जाते। मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर नक्की करा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।